नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बीके प्रवीण देसले चॅनल मध्ये सर्व पालक व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे। या चॅनलवर 5वी ते 10वी मॅथेमॅटिक्स या महत्त्वाच्या विषयासोबत इतर विषयांचेही व्हिडिओ अपलोड करत आहोत। तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोप्या भाषेतील अभ्यासाचा लाभ घ्या। विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 7वी विषय भूगोल, पाठ क्रमांक 1 ऋतु निर्मिती, भाग 1 या पाठाचा स्वाध्याय अभ्यासूया। प्रश्न 1, योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा। 1, पृथ्वीला परिवलनासाठी टिंब टिंब तास लागतात। दिलेले पर्याय 12, 24, 26। योग्य पर्याय 24, पृथ्वीला परिवलनासाठी 24 तास लागतात। 2, पृथ्वी स्वतःभोवती फिरताना पश्चिमेकडून टिंब टिंब फिरते। दिलेले पर्याय पूर्वेकडे, पश्चिमेकडे, दक्षिणेकडे। योग्य पर्याय पूर्वेकडे, पृथ्वी स्वतःभोवती फिरताना पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते। प्रश्न 2, चुकीचे विधान दुरुस्त करून लिया। 1, सूर्योदय आणि सूर्यास्ताचे ठिकाण वर्षभर सारखेच राहते। उत्तर चूक। दुरुस्त विधान, सूर्योदय आणि सूर्यास्ताचे ठिकाण वर्षभर बदलत राहते। 2, पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे दिवसाच्या स्वरूपात कालगणना करणे शक्य झाले आहे। उत्तर चूक। दुरुस्त विधान, पृथ्वीच्या परिवलनामुळे दिवसाच्या स्वरूपात कालगणना करणे शक्य झाले आहे। प्रश्न 3, पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिया। 1, परिवलन म्हणजे काय? उत्तर, पृथ्वीच्या स्वतःच्या अक्षाभोवतीच्या फिरण्यास परिवलन म्हणतात। 2, पृथ्वीच्या परिवलनामुळे काय करणे शक्य झाले आहे? उत्तर, पृथ्वीच्या परिवलनामुळे कालगणना करणे शक्य झाले आहे। 3, पृथ्वीच्या परिवलनामुळे दिवसातील वेळेच्या कोणकोणत्या अवस्था आपण अनुभवत असतो? उत्तर, पृथ्वीच्या परिवलनामुळे सूर्योदय, मध्यान्न, सूर्यास्त, तसेच दिनमान व रात्रमान या दिवसातील वेळेच्या अवस्था आपण अनुभवत असतो। पुढचा प्रश्न थोडे आठवूया। 1, पृथ्वीवर दिन व रात्र कशामुळे होतात? उत्तर, पृथ्वीच्या परिवलनामुळे म्हणजेच स्वतःच्या अक्षाभोवती फिरण्यामुळे पृथ्वीवर दिवस व रात्र होतात। परिवलनादरम्यान पृथ्वीचा जो भाग सूर्यासमोर येतो तेथे सूर्यप्रकाश मिळतो। पृथ्वीच्या या प्रकाशित भागाला दिवस असे म्हणतात। या उलट पृथ्वीच्या सूर्यापासून दूर असलेल्या भागाला प्रकाश मिळत नाही, त्यामुळे तेथे अंधार असतो आणि त्या भागात त्या काळाला रात्र असे म्हणतात।
2 पृथ्वीच्या सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्याच्या क्रियेस काय म्हणतात? उत्तर, पृथ्वीच्या सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्याच्या क्रियेस पृथ्वीचे परिभ्रमण असे म्हणतात. 3 पृथ्वीला या क्रियेस किती कालावधी लागतो? उत्तर, एक परिभ्रमण पूर्ण करण्यासाठी पृथ्वीला 1 वर्ष म्हणजेच 365 दिवस आणि 6 तास एवढा कालावधी लागतो. 4 आपला देश कोणकोणत्या गोलार्धामध्ये आहे? उत्तर, भारत हा आपला देश पृथ्वीच्या उत्तर आणि पूर्व या गोलार्धांमध्ये आहे. 5 पृथ्वीवर सूर्यकिरणे सर्व ठिकाणी लंबरूप का पडत नाहीत? उत्तर, सूर्यकिरणे एका सरळ रेषेत प्रवास करतात आणि परस्परांना समांतर असतात. विद्यार्थ्यांनो, आज आपण ऋतुनिर्मिती भाग 1 या पाठाचा स्वाध्याय अभ्यासला. थँक्यू.